भारतामध्ये रोजच आपण बटाटा जेवणात वापरतो. जर कोणती भाजी करायची हे सुचत नसेल तर आपण नेहमीच बटाटा निवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा बटाटा भारतात जन्मला नाहीच मुळात. नक्की कोणत्या देशाचा बटाटा आहे आणि भारतात तो कसा आला, चला पाहूया. प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा हा बटाटा परदेशातून भारतात आला आहे. 16व्या शतकापर्यंत फक्त पेरू या देशातील लोकच बटाटा जेवणात वापरत होती. पण तोपर्यंत संपूर्ण जगाला बटाटा म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. पण खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा जगाच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याने समुद्र मार्गे हे बटाटे भारतात आणले. पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी बटाटा भारतात आणला असंही म्हटलं जातं. सर्वात आधी मलबार किनारपट्टीवर बटाट्याचं पीक घेतलं गेलं आणि त्यानंतर बंगाल आणि त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये बटाट्याचं पीक घेण्यास सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात होती तेव्हा त्यांना बटाट्याचा तुटवडा पडू लागला आणि म्हणूनच भारतातच उत्पादन घेण्याचं ठरवण्यात आलं आणि तेव्हापासूनच भारतामध्ये हा बटाटा रोजच्या जेवणाचा भाग बनला.